सबस्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. बाबा बुदान यांनी जर 16व्या शतकात चोरून 7 कॉफीच्या बिया दक्षिण भारतात जर आणल्या नसत्या तर कदाचित इतिहास एक महान कॉफीपासून वंचित राहिला असता. जगभरात पसरलेला दक्षिण भारतीय समाज एक वेळ अन्नाशिवाय राहू शकेल, पण कॉफीशिवाय राहणे म्हणजे महापापम. आजकालची पिढी तर कॅपेचिनो नावाच्या 100 रुपयाच्या मगवरच खुश होते, पण माटुंग्याच्या मद्रास कॅफेची फिल्टर कॉफी मित्रांसोबत उभं राहून पिण्याची लज्जत काही औरच. जगभरातल्या अव्वल दर्जाच्या 10 कॉफींमध्ये आपल्या फिल्टर कॉफीचा नंबर येतो. चला मग आज त्याच नजाकतीसह बनवूया आपली सर्वांची लाडकी फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफी बनवण्यासाठी आपल्याला लागेल थंडीतली एक सुंदर सकाळ, कॉफीचा एक फिल्टर, 4 चमचे प्रसिद्ध चिकोरी कॉफी, 2 कप मस्त वाफाळलेलं दूध, 1/2 ग्लास पाणी आणि आपल्या आवडीप्रमाणे साखर. सर्वप्रथम एक छोटेसे पातेले तापवत ठेवा. मग यात 1/2 ग्लास पाणी घाला व उकळून घ्या. पाणी उकळेपर्यंत कॉफीचा फिल्टर घ्या व यातील वरील भागामध्ये 4 चमचे कॉफी पावडर घाला. आता कॉफी पावडरवर फिल्टरची जाळी ठेवा. वरून यात थोडं थोडं करून उकळतं पाणी घाला. अगदी सर्व पाणी एकदम ओतू नका. कॉफी पावडरमध्ये मुरेल इतकंच गरम पाणी हळूहळू आत घाला. आणि वरून झाकण लावून ठेवून द्या. साधारणतः 10 मिनिटं ते 1/2 तासाच्या आत या फिल्टरमधून कॉफी झिरपत राहील. थेंबे थेंबे कॉफीचे तळे साचेल. कॉफीचा हा अर्क खालील भांड्यात जमा होत राहील. 15 ते 20 मिनिटांनंतर एका पातेल्यात दूध तापवायला ठेवा. व या दुधात साखर मिसळा. तापलेल्या दुधात कॉफीचा अर्क ओता आणि काही सेकंद शिजू द्या. आता ही तयार झालेली कॉफी घरातल्या अनुभवी हातामध्ये जाऊ द्या आणि लांबलचक धार काढून फेसाळून घ्या. फेसाळलेली ही कॉफी टिपिकल दक्षिण भारतीय टम्बलर आणि डाबरामध्ये होता. तयार झाली फिल्टर कापी.